दरम्यान भाजपशी युती करताना नवाब मलिकांबाबत अजितदादा गटानं चर्चा केली नव्हती का असा सवाल सुप्रिया विचारला यांनी एवढे नेगोसिएशन जर भ्रष्ट जुमला पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्षावर केले होते तर नवाबबाईंबद्दल आधी चर्चा झाली नव्हती हे नवाब भाईंचा हा अपमान करण्याची काय गरज होती आणि ते नागपूरला येणार होते त्यांच्यासाठी जागा ठेवली होती ह्याचा अर्थ स्पीकरांना माहितीच असणार नाही तर त्याच्याशी जागा कोणी ठेवत नाही आणि जागेचा निर्णय हा नवाबबाईंचा नसणार अर्थातच तो स्पीकर ऑफिसचा असणार त्याच्यामुळे या सगळ्याची उत्तरं स्पीकर ऑफिसला द्यावी लागतील हा पहिला मुद्दा जेव्हा ड्रग्ज माफिया पहिला पडदाफाश कोणी महाराष्ट्रात केला असेल तर तो, तो नवाबभाईंनी केलेला आहे त्याच्यामुळे मागे काही षडयंत्र आहे का नक्की काय हे आपल्याला मला तरी सांगता येत नाही त्याच्यामुळे मला आश्चर्य आहे धक्का दोघतो आहे की त्यांच्या कॅबिनेटमध्ये अनेक लोकं बेलवर आहेत हे काय पहिलेच व्यक्ती बेलवर नाही आहेत असं नाही या महायुती म्हणतात ना ते स्वतःला ती महायुतीमध्ये आहेत बरे दुसरे पण लोक बेलवर त्यामुळे से सिलेक्टिवली नवाबभाईंच्या विरोधात षडयंत्र कोण करत आहे ह्याची माहिती काढायला